वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे। रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो आरशावरती, आता आरशाला भरवलेली माणसे गेली कुठे। कारण म्हणजे असं नाही, आज युट्यूबच्या माध्यमातून नाव झाले, आज माझे गाणे युट्यूबच्या माध्यमातून माझ्या स्वतःच्या चॅनल वरती येत आहेत। वो समीर प्रणम ऑफिशियल हा माझा चॅनल आहे, आणि युट्यूब वाल्यांना विनंती आहे की माझ्या चॅनलला सव्वीस जानेवारी 2024 रोजी बुवा उदय पारकर आणि विरुद्ध बुवा अमित वराडकर, समीर कदम फॅन्स बुवा अमित वराडकर फरमाईश आहे, भवसागर हा पारकर आहे नक्की, आणि बारीचं ठिकाण आहे श्री रामनगर मालाड। तरी आपण या दोन्ही गुवांना शुभेच्छा देण्यासाठी या बारीला उपस्थित राहावं अशी विनंती करतोय। आणि अमित वराडकर बुवा, समीर कदम फॅन्स आणि खरोखर माझे फॅन्स आहेत भरपूर, छोटी छोटी मुलं सुद्धा माझे फॅन्स आहेत, कोण उषाचे हत काय काय तर असे भजनी बुवा आहेत, ते स्वतः भजनी बुवा पण त्यांचे पोरगे माझे फॅन्स आणि हे कमवलेलं पुण्य आहे, बाकी मोठेपणा काय नाही। बुवानी सांगितलं की आमचा कधी कधी झगाट होता, कोणी सांगले माझा बाबा नाही याच्यामुळे झगाट करू एवढाचला याच्यामुळे झगाट करू का माती खाऊची। पण बारी म्हटल्यानंतर बुवानी स्वतः बोलले की हल्लीच्या बाऱ्यांचा प्रकार बदलत चाललाय, पैसा घ्या आणि शिव्या खाऊन घ्या, बरोबर ना। समोरच्या बुवाला बोला काय गरज आहे, मी न बोलता सुद्धा बारी करू शकलो असतो, पण अडीच तास काढला ते माझा फिरलं नाही तर मी ठरवलेलं आज ह्या माणसा काय बोलायचंच नाही, अडीत नाही तर उद्या सकाळी थांबायचं ह्याच्या दुकानातलं वडापाव खायचं आणि घरात जायचं। पण असू दे, तो त्यांचा व्यवसाय बरोबर ना, कुणाच्या वादात किंवा कुणाच्या नादात पडण्यापेक्षा व्यवसायात पडणं गरजेचं आहे, आणि आमचे बुवा व्यवसायात पडलेले आहेत, एकदा जोरदार बुवांसाठी शुभेच्छा आणि त्यांच्यासाठी काय पण अडीच तास। भवसागर हा पार करा मुखी रे ठावे, भवसागर पार करा नाम मुखी रे ठावे, हरि नाम मुखी रे ठावे ठावे भजनी तव Namo Buddhaya.
Thank you.
गणपतीच्या बायका दोन रिद्धी आणि सिद्धी, खंडोबारायाच्या बायका दोन माळसराणी आणि बानुबाया, पण आमच्या सारख्यांनी ठरवल्या चला दुसऱ्या करूया, समोरच बोबम बोबम करतो आता हे कितीतरी जण असतील त्यांची दुसरी घंटा असं टाकली मोठ सव्वा लाखाची उघडली का दीड लाखाची काय सांगत फिरतले बाबू झाला म्हातारी ऊस गंधवता होता गंध कटिंग मशीन वही है ती नवीन एक ऍड इलिया ती पोरगी त्या बिल्डिंगच्या खालसून चालता आणि पोरगो वरसून छत्री घेऊन चालतात कॅडबरी देऊन पोरा पटत असती तर किती जीव घालू काय ऍड दाखवत काय किती सत्य आणि या महिला आहेत या महिलांना सुद्धा पहिला मान आहे सिंधुदुर्गात म्हणा महाराष्ट्रात म्हणा दहावी मध्ये पहिली मुलगी बारावी मध्ये पहिली मुलगी मुलग्या खालसून पहिलू नाही तर दुसरं नाही तर तिसरं पण पहिलं नाही आज त्या महिलांना सुद्धा ऍड येतात कसल्या लक्स लगाव तंदुरुस्ती साबणाची मोती लगाव खुद जान जाव आणि या पुरुषांना ऍड काय पेजगाड लगाव मला तर काय पुरुषांनी काय पाप केलं काय पाप केलं बरं म्हणजे ही परिस्थिती काय नाही मोठेपणा काय नाही बरं ना कारण पैदल किती सोन्याची असली तरी ती पायातच घालतात आणि टिकली किती दोन रुपयाची जरी असली तरी ती डोक्यालाच लावतात बरोबर की नाही त्याच्यामुळे कोणाचं मान किती हा त्यांनी त्यांनी वळता काय ओके बाकी काय नाही कोणी सांगितलं की शिवाजी महाराज त्यावेळी शिवाजी महाराज घडले एकमेव पण आज आजकाल घडू शकतात का शिवाजी महाराज घडण्यासाठी जिजाऊ तशी होती जिजाऊ पोथी पुराण वाचायची आताची आमची जिजाऊ ती उडू उडू बर त्या उडू उडू मध्ये हिरोईन असते खनगाव सिरियल आम्हाला अगोदर आजी झोपवताना अंगाई म्हणायची काय ती मजा होती पाळण्यात घालीत नाही गाणं हलके हलके आमच्या तोंडात जात नाही आम्ही पाळण्यात त्या पाळण्यात आणि आता आता अंगाई बिंगाई कोणा घेणार नाही आता पोरग्या झोपूचा मोबाईल घेणार युट्यूब चालू करणार आणि गाणं लावणार पाळण्यात ठेवणार ओ शेट पाळण्यात झोपलो पोरगो तरी काय विचार करेल काय होतात त्याला पहिला प्रेम काय होता ता कागदावरचा प्रेम आता मोबाईलवरचा प्रेम पहिला कागदावर चिठ्ठी लिहून प्राणप्रिय संध्याकाळी काळजी खरी घेतो गाणी काय होती काकानो तुमच्या काळात सांगते दिल दिवाना काळजी खाली येणा इन्साना म्हटलं म्हणजे पटासारख्या सांगतो मी दीड तासात माझी आठवण पटासारख्या काय गाणं दिल दिवाना काही खाली ये ना इन्साना तेव्हाचा प्रेम मजा होती आता हळूहळूच पाणी सकाळी एकाच मेसेज करायचो त्यांना रिप्लाय नाही दिला दुपारी दुसऱ्या रात्री तिसरा हा माझ्यामध्ये
अगदीच नाही तर इंस्टाग्राम जो आय डी चोर आहे त्या दिवशी ट्रेन बसून येताना गंमत ट्रेन बसून मी येत होते दोन पोरगी बसलेली आणि माझ्यावर कोरस राहणार हे नाही होते आणि हे आपले हडे बघतात तरी म्हटलं काय करतात आणि त्याच्यात ते चालू बरं पोरगी एवढी हुशार असतात ना बिंदास बोलतो पण प्रत्येक हिंदू संस्कृतीतल्या मराठी माणसाने आपल्या मुलांना आपल्या मुलींना आपला धर्म काय आपली संस्कृती काय हे सांगणं काळाची गरज आहे बरं ना नाहीतर ते हल्ली जे प्रकरण झाली मुली पळून गेल्या झाली नसती ना आपण आपल्या मुलींना मोबाईल देतो पण त्या मोबाईलचा वापर आपली मुलं कशी करतात या बघणार कोणाचं काय काम प्रत्येक आवश्यक काम परग्या पळान गेला आऊस सांगणार माका खरी तरी कुलकुल होती पुरीच्या मोबाईलला रेंज रिंग नावणार गेला आजकाल मुलींच्या संसाराचा वाटोळा करून कारणीभूत कोण असत नंतर हल्लीची आवसा तुमचा राग येत ना तुम्ही बसला कारण पहिला काय वेगळा होता लग्न लागलं की आई वडील मुलीला सोडायला यायचे आणि सांगायचे जा मुली दिल्या घरी तू सुखी राहा आता आता हॉलमध्ये लगी बापूस खरीतरी काय ना काय करीत असता हॉलमध्ये आऊस सोडू घेता चेडवा वर्गे रडत नाही डोळ्यांना पाणी येत नाही रडत नाही आणि मग आऊस सोडू घेणार आणि आऊस सांगणार बाय लगीन बिगीन चांगला झाला बापूस खुश हा बघ तू जातच जा 5-6 महिने बघ जमला तू बघ नाही तर भवा घेऊन आमच्याकडे परत ये तू का आमका जग नाही बस कोण सांगता हल्लीची आवाज आणि 10-10 मिनिटात फोन करीत राहणार बाय काय करतस चपाती केलंस भाजी केलंस काय गरज आहे आमच्या टायमात काय ती गाणी लागायची लग्नात सासरला मुलीच्या डोळ्यात अश्रू यायलाच पाहिजेत माझ्या लग्नाची गोष्ट सांगते ना माझ्या लग्नात ते स्पीकर वाल्याने गाणं लावलेली लाजून हास गाणा लावल्या बरोबर बायको रडाक लागली बायको रडाक लागल्यावर माका बरं वाटला बायको रडाक लागली तिच्या डोळ्यांना पाणी येऊ लागला मी हसाक लागलोय मी हसतोय बायको रडता बायकोचं भागिलो आणि बहिणी विचारता ताई तू रडतेस का तू रडतेस ती रडतेस भाऊजी हसताय बायको भावा काय सांगायचा अरे दादा मी आता रडते याच्यानंतर त्यांनाच रडायचं प्रत्येकाची परिस्थिती बरं ना म्हणून असू दे गजराला सुरुवात करू गजराच्या माध्यमातून अजून एक गाणं आलं तुमच्यासाठी गाणं बानूच्या भेटीला आला धनगर वाड्याला नवरदेव होनी नवरदेव होनी सजना Yeah.
सुद्धा बरीचशी गाणी म्हटलेली आहेत. डायरेक्ट गजराला सुरुवात करतोय अजून बऱ्याच. हर घर में है करीना संदीप सँडी यांच्याकडून या गाण्यासाठी 51 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे. आणि हल्ली तर प्रियकर आणि प्रियसी, आपल्या प्रियकराला प्रियसी काय म्हणते, माझा पिल्लू पिल्लू. हल्ली तर फॅशन झाली, पहिल्यांदा बायकोच नवऱ्याला म्हणायची बच्चा बिच्चा. पण आता त्या दिवशी माझ्या मित्राकडे गेलो, असंच मुंबईला आलो, मित्राकडे गेलो. मित्र म्हणाला, अरे समीर बरं झालंस, बऱ्याच दिवसाने आलास, चहा पाणी घेऊन जा. म्हटलं ठीक आहे. आणि चहा पाण्याला आम्ही गप्पा गोष्टी करत बसलो ना, माझ्या मित्राने हाक मारली, बच्चा चहा घेऊन ये. अर्धा तास झाला आम्ही गप्पा गोष्टी करतोय, अर्ध्या तासाने बच्चा चहा घेऊन आला. बच्चा असला घनगाव. म्हणजे माका नंतर काला तो बायको हाक मारता बच्चा. चाय पिऊची सर काय बदललाय, काळाप्रमाणे बदलत चाललंय. तसंच आपला हा हरिनाम, पहिला पारंपरिकतेचा जमाना होता, आता सुद्धा पारंपरिकता पण मनोरंजन तुम्हाला पाहिजे, नाही तर तुम्ही थांबणार नाही. बरं ना, नाही तर तुम्ही थांबणार, तुमकं हसवले नाही तर तुम्ही काय थांबतला. भले तुम्ही मागा पैसे म्हणून बक्षीस देऊ नको, कारण मी पैसे घेत नाही, मी रुपये घेतो. हा चल हरिनामाचा हा वारसा आमदिला पंचरत राणी. हरिनामाचा हा वारसा आमदिला पंचरत राणी. आज भजनामध्ये गाऊया आपण त्यांची सुंदर साई कसबले एक नाव बुवांचं, म्हणजे आपल्या वडिलांच्या पाठोपाठ आज नाव कमवण्याचं काम साई कसबले यांनी केलेलं आहे. आणि हाच वारसा आपल्या मुलांनी जपणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक आई वडिलांनी, आज माझी दोन मुलं आहेत, एक पेटी वाजू शिकतात,
दुसरो हा तो चुचरो बोलता चुचरो बोलता तो माझा तर या गाणं इला तर माहीत असत तुमचं खुडिये सुनिलो इलो खुडिये सुनिलो इलो 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 म्हणून हरिनामाचा वारसा हा पंचरत्नांनी दिलाय आणि त्या वारसा आपल्याला टिकवताना आज भजनामध्ये त्यांची आपण गाणी गाऊया म्हणून सूरजबाई युट्यूब चॅनलचे मालक यांच्याकडून लक्षात राहणार त्यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद आणि खरोखर म्हणजे पहिल्यांदा जेव्हा युट्यूब आले तेव्हा युट्यूब ची गाणी म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून आमची गाणी जायला लागली आणि आम्ही फेमस झालो म्हणते हो आणि आम्ही फेमस व्हायला लागलो तेव्हा आमचा युट्यूब वाले बक्षीस देत नव्हते पण आता आता त्यांना चांगले दिवस आलेले खरोखर म्हणजे आता योगेश दादाने सुद्धा 200 रुपये दिले सूरज दिदी बाई बाई यांनी सुद्धा दिले अजून काय काय येणार बरं ना आणि खरोखर तुमचं युट्यूब चॅनल चांगलं चालत राहो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय कारण आज छोटी छोटी रील्स म्हणा छोटे छोटे रील्स म्हणा किंवा अजून कोणती कोणती गाणी युट्यूबच्या माध्यमातून फेमस करतायत आणि आमचं नाव आणि माझ्या चेहऱ्याकडे बघितलात कोण हिरो नाही बरं ना हिरो नाही पण तरी सुद्धा मला हिरो बनवण्याचं काम आज या युट्यूब चॅनलवाल्यांनी केलं तुम्ही बिंदास गाणी टाका आपल्याकडे फुल स्टॉक हा ज्यांच्याकडे सोपलो आहे ना ते सांगतात टाकू नको कदम बुवा पांचाळ बुवा पाटील बुवा कदम बुवा म्हटल्यानंतर काय तो आवाज काय तो पहाडी आवाज सारे म सारे म परे म पणी म पणी सा पणी सारे सानी पमणी पमरे सारे Thank you.
बाळा ऐकल यांच्याकडून विजय पालवानी जसं वाजवलं त्या पद्धतीत रोजगार तुम्ही नाही वाजवलं त्याच्यामध्ये शंभर पैसे भरणार असं वाजवत असे तुला तुमचे आभार मानते धन्यवाद. त्यानंतर परशुराम पांचाळबुवा परशुराम पांचाळबुवांचं तू सुख करता तू दुःख करता हे गाणं खूपच अजरामर झालं. पण अजून एक बुवांचं गाणं काही काही बुवांना माहिती सुद्धा नाही ते कोणतं तुझा गो कसा आणि माझा गो कसा माझा गो कसा आणि तुझा गो कसा आमच्या दोघांचा लागला यंगा मालपकत माझा लागला यंगा सकू म्हणता टपू कला माझ्या ही गाणी अजरामर बरं ना. त्यानंतर विलास पाटील बाबा म्हणतो 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 धीर झाला. त्यानंतर पाटील बाबा भोळा भोळा गे माझा माझा बाळवा बाळा ऐकर यांच्याकडून चुकवी वादक यांच्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे. आमचे गुरुवारी काशीराम परम भरते नको काशीराम परबुवा 12/12/12 ला त्यांचं निधन झालं आणि हल्लीच 11 पुण्यस्मरण सोहळा आयोजित झाला. बघा जसं गाण्याला यमक जुळवायचे तसे जाता जाता यमक जुळून गेले आणि त्यांच्यासाठी हल्लीच मी जे गाणं गायलं ते राजा दळवी लिखित त्यांनी लिहिलं आणि मी ते गायलं ते फेमस झालं गाणं. हे गाणं सादर करतोय एक लाईन काशीराम आजही Thank you.
संकेत नाटेकर यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. तरी याही बारीचा आस्वाद घ्यावा अशी भजन रसिकांना विनंती करतोय. धन्यवाद. I'm not a
सुलोचना वासुदेवी जय आई. आज आमचे आत्मा ही म्हणजे ईश्वर हे दोन शब्द जोडल्यानंतर आई बरोबर ना. माणूस श्रीमंत कधी समजला जेव्हा आईच्या चेहऱ्यावरच हास्य आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान जेव्हा त्याला दिसे ना तेव्हा त्या माणसाने स्वतःला श्रीमंत समजावं. आई वडिलांची सेवा आपण ते मरेपर्यंत त्यांची सेवा करण्याचा आपल्याला पूर्ण लाभ गरजेचा आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे. पागल हुआ रे मैं धीरे धीरे तेरी चुनरिया लागत तुमच्या रिक्षेत काही नदी किनारे कोकणात मुंबईचं सोडाच कोकणात सुद्धा परप्रांतीयांच्या संघटना झालेल्या आहेत.
कोकणचा मेवा आंबा बरं ना, पहिल्यांदा देवगडचा हापूस एवढा मोठा होता, आता एवढा झाला, तेव्हा सेंद्रिय खत होतो, आता कळतात बरं ना, करवंद करवंद काढायला ही मुलं झाई जायला बघत नाही, तेव्हा आम्ही झाई घुसान घुसान करणं खाऊ गुड व्हावे की आता हे गेले का आंबट हे कॉलेजात जाणार आणि ते रोज डे पेडी डे चॉकलेट डे म्हणजे तुम्ही रानातले सडे गाजवले असते यांच्या आयात ढोरा सोडायचा ना सडे सडे ती म्हणजे वेगळी होती ना जांभळं, आता तर जांभळं दिसत पण नाही, जांभळं खाऊ तरी गावता कोकणचा मेवा आपला संपत चाललेला आहे, म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावून भया गावा अगदीच नाही तर जांभळाचा लाव काय भेटी जर मग जांभळ्याची माळा आमका गावतो म्हणून Thank you.